नमस्कार मंडळी. एकमेकांची चेष्टा मस्करी करत विनोदी मानापमान नावाचं नाटक आता इथे पुन्हा रंगणार आहे, कारण आता इथे सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा मंडळी. सगळीकडे नवरात्रोत्सवाची धमाल सुरू आहे. याच उत्सवाच्या वर्गणीसाठीची धमाल आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अवली कलाकार. चला तर बघूया हास्याचा हा रास गरबा. ये भाई, ये पामेश, अरे चल भाई ले काम आहे. होय 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 होय, थोडे काय. ये पामेश, ये रमेश, हा ये भाई सगळं घेतलंय ना पावती पुस्तक वगैरे. हा भाई सोंडे काकांकडे चाललोय वर्गणी, एवढं बोललं तरी नाक मुरटत ते. अरे खुला येतो, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मला एवढंच माहितीये, बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो. बरोबर आहे, पण मला एक कळलंय, सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचं काय नाही चालणार. चांगली आयडिया रमेश. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला. याला सांग, याला सांग, झालं वाडापणा करेल तिकडं. झालं तुमचं, झालं. चला चले ये बने खाली घर. कोणाचं घर माहिती ना दर. हा वहिनी घराला तर आमच्याकडे द्या. हजार तरी आले पाहिजे ना, हजार. थांब रे. प्रिया झालं हे भेटले. आता केसावर ना हात फिरवतील, लाजतील. लागली जोरात. आता ती लाजेल आणि प्रश्न विचारेल तू का आलास. तो म्हणेल तुला बघायला आलो. मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल, ह्याचं बोट चिमटेल. अरे त्याचं अख्खा आयुष्य दरवाजात गेलंय. बोटाचं काय कस बोलताय बिचारा, खूप लागलं करे. काकी लागलं तर लागू दे, देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना. तुझं बोट दरवाजात चिमटले, मोहिमेत तुटलेलं नाहीये, इतिहास त्याने नोंद घ्यायला. इकडे मागे काय, सकाळी सकाळी काय ही पारोशी तोंड आणि हात चिपळूनचा चाकरमानी घेऊन काय करता इथे. अच्छा, पावती पुस्तक पैसे मागायला आलाय. काका पैसे काय बोलताय, वर्गणी म्हणा. वर्गणी कसं उदात्त हेतू वाटत, पैसे हे शुल्लक वाटत. पैसे वर्गणी, पैसे वर्गणी, पैसे. थांब रे लाचारा, थांब देतो. काकी देत आहे. काका फक्त 11 रुपये. हो, तुमच्या सारख्या उपट सुंभांना फक्त 11 रुपये. पण काका 11 रुपये फक्त वर्गणी काय काका. हो काका, उपट सुंभ का उपट सुंभ, मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजता हो तुम्ही. आम्ही पहाटे कामाला जातो, कामावर आलो की आम्ही घरात येत नाही, आम्ही मंडपात येतो, आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो, कोण समजता तुम्ही आम्हाला. मोरिया सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, यांच्या घरात जाऊन ना टीव्ही फोडले पाहिजेत. OTT आलाय ना, सतत सिनेमे बघतात, पाठ करतात. सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितला की यांच्या खिशाला कात्री लागते. तुम्हाला म्हणून सांगतो सिनेमे सिनेमागृहात जाऊन पहा. काका सोशल नका मारू, वर्गणी द्या ना. सोशल काय सांगताय, नाहीतर काय. वर्गणी द्या ना, कोटाची मजा येत आहेत. वर्गणी दिलेली आहे, 11 रुपये दिलेले आहेत. 11 रुपये मिळतील, ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी 11 रुपये सुद्धा खूप झाले. काका एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही. हो हो, तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं. हेमंत पाटील. काय क्रेज आहे त्या माणसाची. दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा. किमान लवचिकता लक्षात घ्या. दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक. दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागतंय. अर्धा वेळ त्या माणसाचा
काय पिळायला हवं, दांड्या पिळायला हवेत की नाही, फिरवायला हवेत की नाही, मिशा पिळतो तो माणूस, हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही? ते चालणार नाही, हे असलं काहीतरी तुम्ही करता, त्यामुळे फक्त 11 रुपयेच मिळतील तुम्हाला. काका काकींचा विचार करा. हा विचार करू. तुम्हाला माहित नाही काका, तुम्हाला माहित नाही सांगावं लागेल काका, काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत, आमचं ठरलंय. पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट या वर्षी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होणार आहोत. होणार नाही, जिंकल्या काकी तुम्ही, जिंकलात तुम्ही, जिंकलात. मला जमेल, मला जमेल, जमेल. काकी तुम्ही आता चाललात ना, तुमच्या चालीमध्ये रॅम्प वॉक आहे. शपथ काकी, काका माझे चालायला, काकी काकी चालायला बघा. काका वा, बघितलं काका काय हवं अजून, एवढं टॅलेंट आहे काकींमध्ये. काकी तुम्हीच जिंकणार. गेली 35 वर्ष ज्या बाईच्या पायाचं एकमत होत नाहीये तिला तुम्ही टॅलेंट म्हणता. एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया. हा आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना, तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटत. खूप होत आहे, खूप नाही, बरोबर आहे. हे तुम्हाला 11 रुपये दिलेले आहेत, तेवढेच मिळणार आहेत. हे काय सांगू नका. तू इकडे ये, तू इकडे, तू इकडे, तू इकडे. हरकत नाही, हे बघ लक्षात घे, ती मुलं तुला फसवत आहेत, जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू विजेती आहेस. हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का मला सांग, नाहीये की नाही? म्हणून कौतुक भगवत नाही माणसाला माझं. तुम्ही थांबा, तुम्ही तिथेच थांबा. प्रिया पटकन साखरेच्या डब्यातनं 500 रुपये तंगडतोडी इथे थांब. तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला, जास्तीचे पैसे उकळतायत. पैसे मिळणार नाही, 11 रुपये दिले तेवढे घ्या आणि घरी जा. हो काका काय देतात ना, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? माय प्रॉब्लेम इज दॅट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी काइंड ऑफ मनी. आता बोल सोडावा विचार. तुम्हाला मी सांगतो बघा, मला काही सांगू नको, मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे. काका तेच बोलतोय. सांग. यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका, म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका. म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे. बर दाखव मला. कुठे आहे रे निमंत्रण? मिळाली. आयला जादू. बर हा ही तुझी निमंत्रण पत्रिका. हा धडी आहे. संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी? दुसरी असायला हवी की नाही? मग हा काय हे काय दिवस पहिला देवीचं आगमन. हा हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान इकडे. हे काय आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे? ते आरतीचा पहिला मान म्हणजे काय? ते काका मंडळाने यावर्षी ठरवलंय, जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा. आणि मला असं वाटतं काका खूप आतून म्हणजे आतल्या दिलाने असं वाटतं की या वर्षीचा मान ना काकींना मिळायला पाहिजे. हा काकींना मिळायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काका 500 द्या पहिला मान काकी. माझी ना माझी खूप वर्ष इच्छा होती की मीच सगळ्या बायकांना मागे टिचून मानाची पूजा मीच करावी. माझी खूप इच्छा होती, द्या ना पटकन प्लीज. काका बघा कशी डौलदार तास. पहिला मान आणखी 500 द्या काका. फाडायची तू फाड, मी तुला पैसे देणार नाही. म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान. ज्यांनी 11 रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही. तसं नाही काका, मग पण मंडळात आहे सोय. म्हणजे ज्यांनी 11 रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री 2 नंतर आरती आहे. तेव्हा कोण बघणार? काय तुला काय शो आहे तो? लोकांनी बघायला हवा. आरती आहे ना ती देवाची. ती इमाने इतपारे करायला नको का? लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती. कळायला नको का तुम्हाला? अहो कळते आम्हाला पप्पा, थांबा जरा. काका तुम्ही ते बोल बच्चन गिरी भारी करता ना, म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते आम्ही करणार होते. वक्तृत्व. हा तेच वरचं कुत्र घेणार आहोत. काय घेणार आहोत? वरचं कुत्र. बोल वक्तृत्व. नाही काका बोल 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 बोल. शब्द बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे? वक्तृत्व असणार आहे. नाही काय असणार आहे माझं वक्तृत्व मला जरा सांग. नाही नाही काका तो चुकतोय तुझं इथे बाजूला आहे काका. त्याला कळत नाही ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे. काय ठेवणार आहे? व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. हा बेटा इकडे पम्याला योग्य शब्द सांग बघू. हो पप्पा.
ते असतं व्याख्यान. काय? व्याख्यान. 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 ओठांकडे लक्ष दे. ओठांकडेच बघतोय. ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे असं बघ. नव्हे, ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे. ओठांचं मूळ कार्य घास आत ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे, शब्दांना आकार देणे इतकंच असतं. आषाढभूत नजरेने जे करतोस ते नसतं. कळलं? व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा. बरं, व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय काय आहे? माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या. म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या. काय तुम्हाला करायचं होतं काका? अहो चालीच्या म्हणजे आपल्या चालीच्या समस्या. तुम्ही बसा इकडे, बसा इकडे, बसा इकडे. मी काय म्हणतो हे बघा, माझा ऐक. माझा मुद्दा इतकाच आहे, ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे, दिवस चौथा रात्री 8 वाजता. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? आठला तुम्ही काय सेंड्रेल लावता? सँडल नाही भेटत तुम्हाला? तूट तू ये इकडे जवळ जवळ. लांबून समजतो मला. प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ 8 ते 8:05 इतकीच आहे. 5 मिनिटात व्याख्यान देऊ मी. हसू नकोस. 5 मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात व्याख्यान नाही. पप्पा काय? 5 मिनिटं खूप होतात. अहो तुम्ही नाही का म्हणाला की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की 3 मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल. तुम्हाला तर 5 मिनिटं मिळत आहेत ना. अमेरिकेचं काय घेऊन बसलीस? यांचं सगळं 5 मिनिटात आटपत. अंघोळ, दाढी सगळं करून 5 मिनिटात बाहेर. साबणही लावत नाही तंघळ करताना. दिवाळीला घासतो ना अंग तेव्हा निघतो सगळा मळ. करतो मी 5 मिनिटात अंघोळ करतो. तासन तास डुंबून राहिला माहित आहे का मी? तू जी काही 4-4 बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो? 4-4 बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरडाच्या कोरडं असायचं. आतल्या आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंयस? त्याच्याबद्दल मी कधी काही बोललो का तुझ्या? सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल का बोलायचं? तू माझी आंघोळ का काढली आणि तुझी आंघोळ नको काढू? काय तुम्ही ना तुमच्या आंघोळी पांगोळी बद्दल लय पर्सनल बोलताय. आम्ही बाहेरची लोक आहोत काका. आणि हे पम्या, हे आंघोळीवर बोलायला लागले तर 5 मिनिटं पुरणार काकांना. देऊन टाका ना वर्गणी. नाही नाही, मी काय फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये 5 मिनिटं. मला 5 मिनिटं ठीक आहे काका, तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो. तुम्हाला 15 मिनिटं देतो. हा बीसी झंडूरला आम्ही होल्डवर ठेवतो. इकडे 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 मारत नाहीये. इकडे कोण आहे हा प्राणी? बीसी झंडूर काका प्राणी नाही तो, आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे. टॉपरचा रॅपर? त्याचा कार्यक्रम ठेवला आपण काका. तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकला ना? पाणी होईल तुमचं पाणी. एवढं भारी घालतो माहितीये. बाय बच्ची म्हणताय ऐकव ना. ऐकव तो ना रॅप ऐकवायचा. पब्लिक क्या मांगते पब्लिक को? ए बाप किधर आहे बच्ची? किधर आहे? किधर आहे बाप? किधर स्कीट में पडलेले पंचीस उचलतोय. प्रेमाच्या नादात लफडी झाली चार. घरदार झूठ सच्चा आहे बार. खास जोरात खास 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 खास. पोरीच्या बापाला दुसराच आवडतो. प्रेमाची तिरडी आपल्या उचलतो. खास तरच खास 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 खास. त्याच्यासाठी आहे ती एकदम खास. तिच्यासाठी आहे तो एकच भास. खास नारा 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 ना नारा नारा बीसी झंडोर. हे जे तू शेवटी केलंस नारे 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 बीसी झंडूर, याचा अर्थ काय होता? काका माझं काय माहितीय, मला चाल लक्षात राहते, शब्द नाही सुचत. शब्द सुचायला तू कवी आहेस? कुठले तरी शब्द ऐकायचे, ते मुखोद्गत करायचे आणि ते भडाभडा ओकायचे. काय करायचे? मुखोद्गत पाठांतर ते करायचं. आणि काय करू फालतू माणसं? वर्गणी मागायला येतात. मागच्या वर्षी पण असंच केलं. काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे? मिळणार नाहीत पैसे. जा काका, 11 रुपये मिळणार. जा एक तर आहे ना जाम बोलताय ना काका. आणि काका एवढं आलो तर 11 रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी. आणि 11 रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता? तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका. आमचा उत्सव आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते. तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे आमच्या उत्सवाचा? आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे. आम्ही काय उत्सव विरोधक लोक नाही आहोत. आम्ही उत्सव पुरस्कर्ते आहोत. लक्षात घ्या, आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे, बौद्धिक वाढ झालेली आहे, ती उत्सवांमुळेच झालेली आहे. उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत.
त्यातनंच आपण विचारांची आदान प्रदान करतो की नाही. हा, हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची ती कशामुळे होते? या उत्सवांमुळेच होते. जो काही एक स्नेहबंध, जी काही आपुलकी वाढते समाजामध्ये, ती कशामुळे? उत्सवांमुळेच की नाही? उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता. तुम्ही जी काही डीजेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाही आहे, पण त्या गाण्यांचा आशय काय या गोष्टीला आमचा विरोध आहे. संस्कृती दाखवा ना, विकृती नका दाखवू. मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा, खोटा दिखावा नसावा. कळतंय का? कळलं काका. जे काय बोललात ते भारी बोललात. ते वर्गणीचं बघूया आपण नंतर. प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय? हा चालेल, सोडतो. माझं काय सोडतो दांडियाचं, पण त्याच्या आधी माझं एक काम करशील काका? एवढं तुम्ही बोलला तुमचं काम करणार ना, काय करायचं? काम आहे माझं. अरे याची पावती फाडला वाटते काका. फार छान, बहारदार, खूप मजा आली. आपल्याकडे उन्हाळ किंवा उडान टप्पू मुलांच्या भूमिका असतील तर वेगवेगळी माणसं असतात, पण प्रत्येकाला बने कॉमन असतो. तर याचा तू कसोशीनी विचार करायला हवा की उन्हाळ मुलांमध्ये आपण असतोच याचा एक. पण नाही, मस्त, कारण तू ते करतोस मस्त फार. तुम्ही तिघांनीही फार मस्त प्ले केलं या तीन मुलांच्या भूमिका. खूप मजा आली. प्रथमेश, आज पृथ्वीकनी बोट धरून तुला कॉमेडी शिकवली. मस्त. तुझा रॅप पण फार मस्त होता श्रमेश, फार मजा आली. तो कुणी लिहिला होता आणि कुणी तूच लिहिलायस? वा वा वा, क्लास. पृथ्वीक अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, थँक्यू. फार मजा आली. प्रियदर्शिनी, बारीक बारीक जागा तुझ्या तू काढत होतीस, पण त्याची फार मजा येत होती. म्हणजे अशा बापाची इतकी टिपिकल मुलगी असते तशीच्या तशी तू प्रेझेंट केलीस. ईशा, फार मस्त. एखादा माणूस खूप वेळ संडासात बसल्यानंतर आपण त्याच्या अंगावर जातो ना, तसा तुझा रॅम्प वॉक होता. राग आलेला असतो ना आपल्याला, किती वेळ बसलाय बघ. पण तो तू पूर्ण स्किट भर ती चाल मेंटेन केलीस, दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फार मजा आली, वंडरफुल परफॉर्मन्स. मंडळी, आपल्या लाडक्या सासू सुना आज गेले आहेत खरेदीला. चला तर बघूया त्यांची तिथली धमाल तू तू मी मी. हॅलो, हॅलो, हा ऐकी, 40 हांड्या पाठव, 20 पितळचं आणि 20 स्टीलचं पाठव, हा, आणि 15 डझन चमचे आणि 10 डझन ताटं पाठव. कळलं का? चला ग, चला पटापट, चला ग बाई, अग पाय काय लागले, काय होऊ लागते, एकदा मार्केट मध्ये रमल्या की रमताय नुसत्या. चला ग पटापट, पाय उचला. अहो आई, आम्ही पटापटात चालितोय, पण पुढे एक मोठा डंपर आडवा आलाय ना, त्याच्यामुळे चालता येत नाही. बया, कुठं डंपर? क्यो काय? मला वाटलं मला पण लागलं. मार्केट मध्ये पण सगळं करायचंय तुला? मरती निसती, एक जागा सोडत नाही. चला लवकर भाई, भूक लागली मला. कुकर म्हणतेस वय मला? शिट्ट्या सोडत चालते वय मी. आई, आई तुम्हाला नाही म्हंटला कुकर घ्यायचा ना? मग कुकर घ्यायचा, ते बघा भांड्यांचं दुकान. कुठं? ते बघा मागे. अग कशाला आता कुकर, घरामध्ये ढिगभर भांडायच. चला लवकर. ऐका, परत येणं होत नाही मार्केट मध्ये. आता तुम्ही आलं तर तुम्हीच बघून घ्या चांगला कुकर. कुकरची वायर लूज झाली. चांगला कुकर असन तर दाखवा ना जरा. चांगला कुकर असन तर दाखवा. कुकर आहे की म्हणजे काय? तवन? तवा नाही, कुकर पाहिजे. तुमच्या जोकला कुकर मध्ये टाकून
23 चिट्टे दिले पाहिजे ते. कुकर पाहिजे. गंमत केली गंमत केली. कुकर बसू नका ते जाऊ. ही काय ठेवलंय ती? काय ही काय ठेवलंय? हे बी काय ठेवलंय? मरतीस. काय उठायची पॉलिटिक आहे कोण? काय नाही होत त्याला. चेप हे काय कागदाचं बनवलंय सोय? चेपताय म्हणतोय. खाली बसा की तुम्ही. खाली काय हिथच बसेन मी. त्यांना खाली बसता येत नाही. सोफ्याची सवय ना त्यांना. आई बसा निवान बसा. कुकर दाखव. कुकर दाखव. कुकर आणतो. हा कुकर दाखव. चांगलं दाखव बरं का. चांगलं जरा वायर गिअर नीट जरा. हे बघा हे कुकर आहे तर आपलं अंग अस. हे बघा ह्यो ह्यो कुकर आहे. ह्यो मिडियम साईजचा आहे. ह्यो बारक्या साईजचा आहे. आणि ह्यो जो आहे ह्यो मोठ्या साईजचा कुकर. ह्यो दाखव मोठ्या साईजचा. दाखव मोठ्या साईजचा कुकर आहे. काय जास्तीची माणसं आहेत ना आमच्या घरात. हे बघा सही जॉईंट फॅमिली आहे. जास्त लागते करायला. हे बघा हे चांगलंय. चांगलंय का? वायर चांगली. कितीला आहे रे? हा कितीला आहे हा कुकर? ह्यो 2500 आहे. किती? 2500. उघा तोंडाला ते सांगतो का किंमत आहे का? 2500 आहे त्यो. साधा सुद्धा ब्रँड आहे. एमएचजेचा ब्रँड आहे. एक नंबर ब्रँड. कोणाला सांगतोय? आम्हीच मोठा केलाय तो ब्रँड. मोठा केलाय नाही म्हणजे सगळ्यांचा हातभार लागलाय. पण आम्ही तो कुकर घेतलाच नसता तर कसा मोठा झाला असता ब्रँड तुझा? असू द्या घ्या तरी आधी. हा घेते. ए बाजूला हो. तुला कशी मारू आणि कुठनी मारू ग? एवढं करशील हेंद्रे. मला हेंद्रे म्हणाल्या. हेंद्रे कसा असतो माहित पण नाही आता. राजेश हेंद्रे. बघा जाऊन तू करायला. बाई माकड तरी किती वेळा करायचं? माकड म्हणलं मला. नाही नाही ये ना मी. कुठला आवडले तू? आणि पैसे देऊन टाक. एवढा पॅक करून लय लागतंय का बाई? कधी एकदा जाऊन सोप्यात बसते असं झालंय. आई तुम्हाला सोप्यात घुसते असं म्हणायचंय का? तू काय डोक्या बिक्या पडलीस का ग? ये झालं का? हा घेत चल लवकर बाई. हा झालं झालं. मी या. तू घरी चल. तुझं उफ कसं काढतय बघ मी. हा ना मी झालं का? हा झालं झालं. पैसे दिले. चला एक मिनिट हे आता एक मिनिट वगैरे काय लावू नको. जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीत. अशी चालशील वय मरती. लय करताय तुम्ही. चला कोणी काय ऐका की काय काय हे जो स्क्रॅच अँड विनची ऑफर आहे. कसली? स्क्रॅच अँड विन. बरा आणि काय असतं रे? ती काय असते? अहो हे कार्ड असतंय ती खोडायचं मग त्याच्या बक्षीस लागते. दे बाई हित दे हित. यांचे हात फाटके तिकडे दे त्यांना नाही लागणार. लवकर मी पैसे दिले. मीच करणार ही स्क्रॅच. इकडे देते पैसे माझ्या लेकराच्या हातात न दिले. लवकर इथं. काय नाही मी करते स्क्रॅच. नाही ऐका मी करते मी करते. तसं पण पेपरामध्ये ना माझ्या राशीत आज धनलाभ लिहिलाय. काय मग अशी रस्त्यात एक रुपये घावला तेवढा बाद झाला धनलाभ. सांगते आमचा खजिना लय वरला बाई. इथं मी करणार. कसं करायचं असतं ना? तसं बी काय नाही लागत ते जाऊ. काय लागतंय तो? आणि 2500 कुकर तुम्हाला कोण ताजमहाल देणार आहे तो? एवढं म्हणताय ती. काय नाही लागत नाही लागत का? करत होतीस ना कर आता. तू काय लावलंय दे मी करतो. एवढा उशीर लागा का लावता येते त्याला? काय नाही लागलं मरत. आमचा कुकर देते. पिशवी घे. काय खात लगा? काय आलं? काय लगा हे जो कवच कुणाला काय लागत नाही. म्हणजे तुम्हाला लागलंय? काय लागलं? काय लागलंय? ऑस्ट्रेलिया टूर. ऑस्ट्रेलिया टूर? दोन दोन कपल साठी आहे ती. मी 3 नाईट अँड 4 डे फुकट मधी. ऑस्ट्रेलिया काय असतं? ऑस्ट्रेलिया मध्ये काय असतं काय सांगू तुम्हाला? मला पण
भया देशाच्या चारी बाजूला समुद्र दिसतोय. भया घोडी बघ, बोटी बघ, कांगारू पडत तिकडे. अयो थँक्यू थँक्यू. नाही नाही तुम्ही कशाला हो मीच थँक्यू. अहो हे काय मी खोडलंय की नाही. झाला आता माझा कुकर झाला, तुम्हाला दुसरा देऊ का? पैसे भरलेत आमचा कुकर झालाय तो आता. आणि आता आमचा आम्ही काय ते बघून घेऊ. मला देखते तुम्हाला. नाही 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 शेते आपण एक काम करू, तू मी भाऊजी आणि हे आपण चौघ जण जाऊ सुरू करू. मस्त काय बोलले ग तुम्ही जाणार आणि मी कपल आहे ना. कपल म्हणजे नवरा आणि बायको. तर मा नवरा नाही का मला? माझा ताटगाडी बसलाय तिथं. सांगतेस मला ते काय नाही. मी जाणार तुमच्या मामांजी सोबत तिथं. आई तसं मामांजी साधं तुम्हाला गावाला घेऊन जात नाही, तिथं ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आहे. मी माझं काय साधं फोनवर पण नीट बोलत नाही आई तुमच्याशी मामांजी. तू नकर सांगस मला. तुझा बाप गावातल्या बायकांसोबत गुल्लु 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 करत असतोय ते. सांगतेस मला. माझा नवरा तसला नाही बाई. एकदा वावरात गेला की तो आणि ऊस तेवढाच असतंय त्याच. सांगते मला सांगतीस. कसं बोलतात बघा बर. स्कीम विकण्यासाठी माझे बाबा फोन करतात, त्याचा असा अर्थ काढता काय तुम्ही? या वयात पण माझे बाबा कष्ट करतात की नाही? करतात ग बाई करतात. ये ना मी तू आणि मी जाऊ दे. भोंगा राहू दे इथे. चल जाऊ. असं कसं मला पण जायचं यांच्या बरोबर. नाही तर भोंगा पसरत बस ना. सांगते मला. ऐका की तुमचं नसलं जुळत तर मला द्या की मग. तसं बी मी कुठं भांडी विकून बायकोला तिकडे घेऊन जाणार आहे तवा. साधा छोटा काश्मीरला बी नेलं नाही तिला. द्या की गरीबाला लागा कुकर. द्या की तेवढं आज काय करताय? त्या गरीबाचं तोंड बघा म्हशीच्या पो सारखं झालंय. काय मागितो ते काय नाही. तुझा काही संबंध नाही. आम्ही जाणार आहे. माझा काय संबंध नाही. नाही तुझा संबंध. मग कशाला इथं कालवा करत बसलाय उगस? गाडवाची जत्रा लागा नुसती. मग काय इथं थांबलाय? गाणं कुणाला म्हटलंस रे? गाणं कुणाला काय ना मामांजी त्यांना लय हाडतूड करतात ना, म्हणून कधी कधी लय चिडचिड करीतात ते. असं नका बोलू त्यांना. गप्पीस का ग? हिचं काय ऐकू नकोस. आमच्या ह्यांचं माझ्यावर लय प्रेम आहे. मी सांगितलं ना तर ते माझ्या सोबत येतील. ह्यांच्या सोबत मीच जाणार आहे तिथे इस्त्रीला. काय म्हटलं ते इस्त्रीला? कुठं इस्त्रीला? बाया हा कुठला देश आहे इस्त्री? हा साधं तुम्हाला ऑस्ट्रेलिया बोलता येत नाही आई, आणि तुम्ही इस्त्रीला जाणार आहे. बरं तिथं काय नुसतं जायचं नसतंय, इंग्लिश बोलावं लागत. मग मी दहावी पास आहे वळे ते इंग्लिश एवढं. मग तो मग काय आणि माझा ताटगडी आहे. तू बोलेल की इंग्लिश एवढं काय? त्यांना सगळं जमतंय. कोणाला? मामांजींना. मग मामांजींना बोलायला जमतंय इंग्लिश. तिथं मोबाईलच्या डिस्प्लेला डिप्लेस म्हणतात आणि त्यांना त्यांना काय बोलू नकोस. आता तर मीच जाणार ह्यांच्या सोबत. बघ आई तुम्हाला कळत कसं नाही हो? काय तिकडे जाऊन काय नसता घोळ झाला म्हणजे? नसता घोळ म्हणजे ग आई असं काय करताय तुम्ही आणि मामांजी? आता इतके वर्षांनी बाहेर जाणार फिरायला. नाही म्हंटल तरी ऑस्ट्रेलियाचं वातावरण बाई कोणाच्या पण मनावरचा ताबा जातो माहितीये काही. नाही म्हणजे जाताना दोघ जाल, येताना ती घालत तर. आणि मामांजी केवढे रोमॅन्टिक आहे माहितीये. नाही नाही मी तर म्हणते आपल्याला नवीन भाऊजी येतील कांगारू सारखी. त्यातच असलं काय नाही. आता काय ह्या वयात वय असलं काय जाणार आहे आम्ही तिथं? काय आता आम्ही जाऊ तिथं? आता खूप वर्षांनी भेटणार आहे तर बातचीत करू नाही का? गप्पा टक्का टाकू त्यांच्या सोबत, एकदम बोलीन, विचारीन बाई त्यांना काय एवढं तुम्ही का माझ्यावर रागवलेत? नाही का मी काय घोडं मारलंय तुमचं एवढं माझ्यावर रागवलेत ते.
विचारीन त्यांना, बोलीन बाई. ऐकल पण तो माणूस माझा तर काय चांगला माणूस आहे, लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. पण तुमच्या समोर दाखवत नाहीत ना ते प्रेमच, काय आपल्या घरात काय चालत नाही ना तस. म्हणून कधी एकट्याने मला फोन करू दे, मग बघ बाई त्यांच्यातला गोविंद कसा जागा होईल. म्हणजे आई मा म्हणजे गोविंदा आणि तुम्ही रवीना टंडन का? बघ मी सांगितलं ना पटकन तयार होईल. आणि साधा भोळा माणूस आहे ग, जिथं जाईन तिथं ऊस लावीन एवढंच डोक्यात. त्याच्यासोबत मीच जाणार आहे. बघ ठीक आहे मग, मा म्हणजे ना विचारू त्यांना जायचंय का यांच्यासोबत. हॅलो मा म्हणजे. हॅलो, काय बेटा काय फोन केला ग? काय ना असंच आठवण येते तुमची, बरोबर आहे का तुम्हाला? अरे मस्त मी. मग काय म्हणतोय ऊस, काय म्हणतोय? हॅलो लाईटर आलाय, पाच पाच पेराने ऊस भरलेला आहे, लय साखर आहे यावेळी. बाय थांब ना तू, तू कुठे कुठे तिथे ऊसामध्ये काय रे बेटा? काय नाही, ऊसाचं काम जोरात चाललेलं दिसतंय. अरे नाही पाणी सोडायला बाया बोलवले. हा का? बर ऐका ना मा म्हणजे. हा काय बेटा? ऐका एक काम होत, बोल ना. आम्ही ना इथं मार्केट मध्ये आलतो कुकर घ्यायला. मग मग काय नाही, त्याच्यावर ना स्क्रॅच अँड विनच्या ऑफर मध्ये ना आम्हाला ना ऑस्ट्रेलियाची फ्री टूर लागली. कुठली? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया कांगारू असतात नाही का तिथं? हा तिथं जायचंय कपल साठी. हा कपल साठी, तर मग जायचं का? जाऊया त्याला काय, मग जाऊया आपण. जाऊया. पण मग ते ऊसाचं काम कोण बघायचं बाया, हल्ली माणसं बी मिळत नाहीत. अरे तिचं काय ते ऊसाचं, हे सगळं टररून वर आलंय, दहा दहा दिवसाला पाणी सोडलं तरी होत आहे ते. तर काय बाईचं माणसं आहे ती, काय प्रॉब्लेम नाही. नाही मामांजी. हा आपण कपल आहे ना, म्हणजे आईन बरोबर जायचंय तुम्हाला. इकडे दे ग. जाता का आईन? आई. हॅलो धने. हॅलो, मी बोलते वने. ठेव फोन. अहो कुठचं काय ऐकून तर घ्या फोन. ठेव. अहो तो ठेव फोन. हॅलो हॅलो. अरे का बावळट पोरी आहे का ग तुम्ही? आता हे कठोडं घेऊन कुठं जाऊ तिकडं कांगारूच्या माग? नाही जाणार का तुम्ही मग? ए तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घ्यान जाई, तुम्हाला लय काम आहे. त्या कठोड्या बरोबर कुठं बरबाद हो मी? हे बाय अग जरा थांब ना, तुला लयच घाई आहे, जरा थांब. चलो मला छोच आहे ऑस्ट्रेलियाने छोच. घेऊन गेलाय नुसतं. आई मला नाही तुमच्यातच फॉल्ट वाटतोय, उगाच नाही माणूस एवढा ऊसात रमत. अफलातून आज ही फॅमिली बाहेर आली, त्यामुळे खूप छान चेंज मिळाला. पण बाहेर येऊनही रंजकता तेवढीच राहिली जेवढी घरात असते. मागच्या वेळेला तू एक खुर्ची उचलली होतीस वनिता, आज तीन खुर्च्या उचलल्यास. दिवसेंदिवस तू ज्या जबाबदारीने स्किड उचलत चालली आहे ती जबाबदारी वाढत चालली आहे, आणि तू तितक्याच ताकदीने ती पेलतीयेस, याचा फार आनंद आहे. वनिता तुझ्यासाठी स्पेशली टाळ्या, कारण खळखळून हसत असताना एका पॉइंटला तू ज्या ताकदीने टचकन पाणी आणलंस डोळ्यात, तुला सलाम आहे, सलाम. वनिता खरात हे तुझ्यासाठी आहे. अशक्य आहेस तू, अशक्य. म्हणजे मी पण रडले, माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं. आणि जितकी तू बेमालूम जितका टर्न घेतलास तितकंच तुझ्याबरोबर ऑडियन्सला पण तू घेऊन गेलीस, त्यांनाही कळलं नाही.
ताकदवान अभिनेत्री आहेस इनसाइड आउट आणि याचा खूप अभिमान आहे मला. तुम्ही दोघी सुद्धा मॅड आहात. काय तुझं चाललं होतं ना, मला ते फारच आवडलं. चेतू आज काहीतरी वेगळंच काहीतरी होतं ते पण फार आवडलं. आणि जोपर्यंत मामांजी स्टेजवर येत नाही तोपर्यंत मी विनंती करत राहणार आहे की स्टेजवर या. खूप मजा आली, कडक परफॉर्मन्स. मंडळी, चरकात सापडलेला ऊस आणि नवरा बायकोच्या भांडणात सापडलेला माणूस या दोघांची अवस्था अगदी सारखी असते. पटत नाहीये तर बघा हे पुढील प्रहसन. मी लगेच इन्क्वायरी करतो, पाठवतो. येस येस येस, ओके ओके. हो, महिला अधिकारी पाठवले, मी करतो, लगेच करतो, थांबा. मिसेस चैत्राली, मिसेस काय आहे? हे पोलीस स्टेशन आहे, घर नाही आहे. मी तुमचा सिनियर आहे, सॅल्यूट मारा. माझ्या गुडघ्यातून कळ येते हे माहिती असून सुद्धा हजार वेळा मला सॅल्यूट मारायला लावतोस तू. ठीक आहे, हा नाही घरी तुला दाखवते. नाही तुला पळून पळून दमवलं ना तर बघ. हे बघा मिसेस खांडेकर, इथलं इथे घरचं घरी इथे नाही आणायचं, कळलं? आधी तू सुरू केलंस, राग कशाला काढलास माझ्यावर? एक मिनिट, मी चौकशी करायला बोलवलोय. तिथे त्या स्पा मध्ये महिलांची फेशियल करण्यावर ना मारामारी झाली आहे. वनिता खरात नावाची बाई चार जणींवर बसली आहे, एक तास झालं. तुम्हाला महिला अधिकारी पाठवायला सांगितलेली, ते पाठवली की नाही? मी तुमच्याशी बोलतोय, उत्तर द्या. महिला अधिकाऱ्यांना पाठवायला सांगितलं, पाठवली की नाही? हे बघा, कालच्या सारखा आजचा दिवस परत खराब करू नको. मी आधीच सांगतोय, मी खराब केला? मग तूच खराब केलास. मी खराब केला? हो, काल इतक्या दिवसांनी सुट्टी होती, म्हटलं वा आज 10-15 दिवसांनी सुट्टी मिळाली, मस्त घरी थांबूया, बायकोच्या हातचं जेवूया. तर नाही, तुला बाहेरच जायचं होतं जेवायला. नेलंस तू बाहेर? नेलं नाही. बाहेर नेलंस मला? नाही नेलं. कुठे नेलं रे? घराखालच्या बुर्जी पावच्या गाडीवर? हा, डेटिंगचं ना सुखच नाहीये माझ्या आयुष्यात. सुख माझ्याही आयुष्यात नाही राहिलंय, सुख आता माझ्याही आयुष्यात राहिलं नाहीये. आधी आनंद झाला, वा बायको ज्या पोलीस स्टेशनला आहे तिथे आपली पोस्टिंग झाली, चला बरं आहे. नाहीतरी 10-15 दिवस बायकोसोबत बोलायला मिळत नाही, त्यानिमित्तानं किमान बोलणं होईल. पण आत्ता कळलं, इथे पोस्टिंग येऊन माती झाले माती. पण ही लाच बघा, इथे पण ही लाच बघा, कंटाळा आलाय. माझ्यावर कंटाळा आलाय? हो. एक मिनिट, सकाळी सकाळी माझा मूड चांगला आहे, खराब करू नकोस प्लीज. रात्री मूड चांगला असतो तेव्हा पण पाठ करून झोपतेस ना? माझा रात्री पण मूड घालव, सकाळी पण मूड घालव. सकाळी 7 ना की सुरू होतं, अभिमन्यू उठ मी पोळ्या लाटते, अभिमन्यू उठ पोळ्या लाटते. तुझ्या पोळ्या लाटण्याचा आणि माझ्या उठण्याचा काय संबंध का? ए, तुझ्या गॅसवर झोपलेलो असतो की तव्यावर झोपलेलो असतो? ओरडू नकोस माझ्यावर, सुख नाहीये सुख. चल, नुसतं कंटाळा मला हरवू टाकला. सगळं सुख हरवलं माझ्या आयुष्यात, काल नाही ते मला का. काय हाणलंय, कसं अटक्यात गायब केलंय साहेब? काय झालंय आधी विचारा तरी, काय झालंय? डायरेक्ट हाणलंय बरे. ओ काय हाणलं? मी सांगते ना, मी सांगते. बायको बरं बांधला असेल, बांधला असेल, बांधला असेल बायको बरं मारलंस तिला? तिला मारलं? सांग ना. अरे काय करताय, आले आले तू घबरा हातय. मी पाडली का नाही आधी विचारा तरी मला, म्हणा की म्हणजे भांडलं नाही. ऐकून घेतलं मग घ्यायला लागलं, ऐका की नका एवढं. काय झालंय पहिलं शांतपणे सांगा, काय झालंय मला विचारा काय पहिलं. मोरे साहेब सांगा की यांना काय झालं ती. काल रात्री पेट्रोलची गाडी फिरत होती ना रस्त्यावर, एकटाच फिरत होता. एकटा काय करत होतास? एकटा मी सांगतो ना, काय याचं लग्न झालं असेल, बायकोनं रात्री त्रास दिला असेल, फ्रस्ट्रेट होऊन बिचारा फिरत असेल एकटा. मला माहित का रे असं झालं ना? नाही असं नाही. हा बोल लगेच सोडतो. असं झालं की नाही? बायकोने लय त्रास दिला मला म्हणून मी असं. बायकोने त्रास दिला? बायकोने त्रास दिला? बायकोने त्रास नाही दिला. बायकोने त्रास नाही दिला? जॉय खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. खरं खरं बोल, लय हानीन
आल्यापासून चिपळ्या वाजवत आहे. मी सांगतो ना, काय विचारा, इतक्या दिवसांनी थकून मागून घरी गेला असेल, बायकोना रात्री जेवायला वाढलं असेल. बरं, जेवताना कळलं की भाजीत एवढं मीठ पडलं, एवढं जास्तीच. तुम्हाला सांगतो मोरे, जगातला बायको या कॅटेगरीतल्या जेवढ्या बायका आहेत ना, सगळ्या भाजीत मीठ जास्तच टाकतात. बोल, अरे मी भाजीत जास्त मीठ घालते, मला काय माहिती, माझी बायको भाजीत जास्त मीठ घालते म्हणून तिला मारलं मॅडम, म्हणून तिला मारलं की नाही बोल. मॅडम, माझं लग्नच कुठं झालंय? यांची बायको मीठ जास्त घालते, तुमच्या नवऱ्यासोबत तुमचं भांडण आहे, मला कसं हाणताय? आपापसात जाऊन विचारा की नवरा बायकोला काय झालंय ती. हे वासड्या, अरे ही दोघं नवरा बायको साहेब. आयो, ही दोघं नवरा बायको आहे ती. वाटत नाही हो, वाटत नाही मी. नाही काय म्हणाला, बरोबर बोल, वाटत नाही म्हणाला. म्हणजे नाहीच वाटत रे. खरंच वाटत नाही, मला आधी वाटलंय तुमचा काका आहे म्हणून. लोक राजकारणाला पण काका बोलायचे, तसे तुम्ही हँडसम दिसताय म्हणून बोललो. काका म्हणजे मी राजेश खन्ना सारखा हिरो दिसतो म्हणजे काय? ही मला शोभत नाही हे सांगितलं. बघा साहेब, तुम्ही दोघे एकमेकांना शोभता का नाही मला माहित नाही, पण ह्या स्किट मध्ये मी शोभत नाही एवढं मला माहित आहे. उलट बोलतो, मी काय नाही केलं, काय हानताय मला एवढं? मी तुला सोडते, सोडते आता, मी तुला सोडते, पण कबूल कर की तुझा नवरा तुला त्रास देतो, तुझा नवरा तुला मारतो. याचा नवरा नाही, याचा नवरा शांत बोळा, याचा नवरा कसा त्रास देईल, याची बायको याला त्रास देते. सांग सांग मोरे, यांचे मापाचे कपड्यात गुन्ह्याला पोलीस भरती केला का? मी काय म्हणतोय, मी पुरुष आहे, माझा नवरा कसा असेल? माझं लग्न झालं नाही. काय झालं माहिती का साहेब? माते खाली रात्री 3 वाजता लघवीला उठलो, चुकून पोलिसांच्या गाडीला विचारलं संडास कुठं आहे, असला हाणलाय गाडीत टाकलाय इकडं हाणलाय माते खाली. पण ऐका की साहेब, तुम्ही कशाला भांडताय ना, काय भांडू का भांडेन? नाही भांड, आपण पुरुष शांत स्वभावाचे असतो, आपण कधी भांडतो? नाही नाही बघ, चल मान्य आहे, तुझं लग्न झालं नाहीये, तुझी बायको नाहीये, पण किमान तुला मेंदू तरी आहे की नाही? मला सांग, उद्या समज तुझं लग्न झालं असेल, तू खूप बिझी आहेस, 15-20 दिवसांनी तुला एखादी सुट्टी मिळाली, आज घरी आहेस, आज तू विचार केलास मस्त बायकोच्या हातचं जेवूया, तिच्याशी गप्पा मारूया, आणि तुझी बायको तुला बोलली की ना आज बाहेर जाऊया जेवायला, काय म्हणशील? तुला बोलीन की काय कशाला आज सुट्ट्या घरी जा, बाहेर काय चूस चूस असं बाहेर असतोय कशाला, आज मटण बिटण मस्त खाऊया पिऊया, बाहेर नको जायला, थांब घरला जा थांब. आणि तरी ती नाही बोलली तर काय करशील? नाही बोलली असा रट्टा आणला जागा झोपली असती. मी घरी काम करायची. मी तुम्हाला कुठं बोललोय? माझ्या बायकोला बोललोय. मी खोटं बोलतोस, खोटं बोलतोस, मग अशी म्हणाला बायको नाही म्हणून. मॅडम, माझी बायको असती तर मी तिला बोललो असतो असं म्हणतोय मी. बायको असती तर, बायको असती तर म्हणजे बायकोनी जेवण बनवायचं, बायकोला कामाला लावशील? लावीन मी तिला कामाला, मी चायनीजच्या गाडीवर काम करणार आहे, पुरी बरोबर लग्न करणार आहे. ती 8 दिवस मला चायनीज खाऊ घालाल, ज्या दिवशी घरी असेल ना तिला सांगेन मी, घर जेवण बनव, नाही म्हणली की रट्टा सांगतो तुला मी. बायकोनी तिकडे चायनीजच्या गाडीवर जेवण बनवायचं, घरी आल्यावर तुझ्यासाठी जेवण बनवायचं, जेवण बनवा, जेवण बनवायला लावशील? तुझं वाटलं वाटलं कुठं आहे तू? अगं तू अजून माझ्या नशिबात ना, तरी मी कुत्र्यासारखा मार खातोय ग टावळे. अरे दिवसभर काम करून बघून बघून झोपली असेल, तिला बोलतो लाज नाही वाटत, तिला बोलतो सतत तिला कामाला लावशील तू? कुठं माते खाल्ली रात्री लघवीला उठलो त्याच्यापेक्षा चड्डीत केलं ती बरं झालं. म्हणजे म्हणजे बायकोने कपडे धुवायचे, मीच 8 टाकतो मोरे, याला 8 टाका फुल मर्डरची केस सांगा ना मला, मला सांगा एक मिनिट, मला ऐक ना, मी सोडते डायरेक्ट आणलाय, मी सोडते पोट म्हणून म्हणलं मी सोडते.
फक्त एवढंच बोलायचं. काय म्हणायचं? रग्या तू चिंदी आहेस, बोल. सोडी एवढं बोला, सोडा का मला? बोल, रग्या तू चिंदी आहेस. रग्या, अरे तू चिंदी आहे, चिंदी रग्या. रग्या माझा भाऊ आहे. काय झालं? हाणलंय आम्हाला यार. मॅडम बोलली, बोल म्हणून बोललो साहेब. खरं सांगतोय होय ना? आता बोल. सुनंदा तू टवळी आहे साहेब. सुनंदा ह्यांच्या भाऊचं नाव नाही ना? नाही. सुनंदा तुझा वाटळ होईल, वाटळ टवळे. माझ्या बहिणीला बोलशील? तुमची बहीण आहे, मला नव्हतं माहिती. साहेब म्हणले बोल म्हणून बोललो मॅडम. आयशप्पा सांगतोय. बरोबर आहे. हा बोलणार. तुम्ही इतकं म्हणताय ना, एक काम करा, डायरेक्ट घटस्फोट घ्या, विषय संपून जाईल. हा, त्यांचं नाव अभिमन्यू चक्रवर्ती, मला कशाला फसवताय? का बोलत? घटस्फोट घ्या. घ्या की घटस्फोट? आमच्या सुखी संसारात सगळे जण आमच्या बद्दल चांगलं बोलतात. आमच्या जोडप्याचं उदाहरण तू घटस्फोट घ्यायला सांगतोय? माझं चुकलं. मला एक गोष्ट कळल्या, नवरा बायको चुकीचे असू दे का नसू दे, यांच्या भांडणाची तिसरा पडतो का नाही मोरे, ती सगळ्यात मोठा चुकीचा माणूस असतोय बघा. काय बोललास? तिसरा माणूस पडतो का नाही, ती चुकीचा असतोय. कसाला मारलं मला? वसड्या, गेली 10 वर्षे मी त्यांच्या मध्ये मध्ये मी चुकीचा झालो. चुकीचा झालो? काय हाड हाड हाणलंय पंचसाज, क्या बात, मस्त असा डबल ढोलके परफॉर्मन्स, क्या बात, हसरा डिपार्टमेंट. सही नाद खुळा परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अत्यंत आवडली, खूप रिलेट होणारी, आणि असं घडत असेलच. म्हणजे एका डिपार्टमेंटमधले दोघे आहेत, हा भाग त्या संकल्पनेतला खूप आवडला. तुम्ही दोघांनी फारच सुंदर, तुमची केमिस्ट्री भांडायची फार सुंदर होती, आणि खरेच नवरा बायको भांडत असं आम्हाला वाटलं. गौऱ्या, काय टोन होता आणि काय आवाजाचं पिच, टोन सगळंच आज विशेष होतं, फारच आवडलं. मजा येते, करमणूक होते, पण गौऱ्या तुझी कधी कधी, एकदम कधी कधी दया येते. एकदम कधी कधी, अगदी व्हेरी रेअरली अशी आज आली गौऱ्या. पण फारच वेगळं बेअरिंग घेतलं होतंस आणि मजा आली. मोरे मस्त मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. पण तुम्ही बघतच राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.